जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, झेंडा आवडला का? येत्या 9 मार्चला पक्षाला 14 वर्ष पूर्ण होतील. आणि गेल्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून मी विचार करत होतो, आम्ही सगळेजण की एक पक्षाचं अधिवेशन आपण घेणं गरजेचं आहे. सभा ज्यावेळेला होते त्यावेळेला सगळेजण एकत्र येतातच, परंतु अधिवेशनाच्या काळामध्ये महाराष्ट्रामधल्या अनेक तमाम जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत, हे देखील येतात, दिवसभर भेटतात एकमेकांना, एकमेकांची विचारपूस करतात. आणि मग त्या दृष्टिकोनातनं म्हटलं एक अधिवेशन आपण घेणं गरजेचं आहे, नाहीतरी सध्या अधिवेशनाची परंपरा हळूहळू कमीच होते. परंतु आज दिवसभर आपल्या अनेक लोकांनी, आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अनेक ठराव मांडले. माफ करा. सर्वच जण उत्तम बोलतात, आपल्यापैकी अनेक जण आहेत उत्तम बोलणारे. या इथल्या विभागातल्या, इतर विभागातल्या अनेक लोकांनी, महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्या तुम्ही लोकांनी या अधिवेशनासाठी खूप मेहनत घेतलीत. नऊ मार्चला आपला वर्धापन दिन आहे आणि त्याच्यानंतर 25 मार्चला आपली शिवतीर्थावरती नेहमीप्रमाणे गुढीपाडव्याची जाहीर सभा आहे. माझ्या काही अनेक जे काही मला विषय बोलायचे आहेत ते विषय सुरू करायच्या अगोदर मी काही संघटनात्मक 2-3 गोष्टी काही आपल्याला सांगणार आहे. आणि मी त्या ज्यावेळेला सांगितल्यानंतर मला परत त्या प्रकारची गोष्ट मला पक्षामध्ये होताना दिसता कामा नये. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला भाग म्हणजे सोशल मीडिया. हे फेसबुक, हे ट्विटर आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत. पक्षाचे अनेक पदाधिकारी काही महाराष्ट्र सैनिक काही ज्यांचा संबंध नाही, फक्त डावा आहे उजवा आहे, हे पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत या फेसबुक आणि ट्विटरवरती काही प्रतिक्रिया व्यक्त करतात. मला संघटनात्मक पक्षाच्या अंतर्गत कोणतीही गोष्ट याच्या पुढे मला फेसबुक किंवा ट्विटरवरती वाईट पद्धतीने आलेली चालणार नाही. तुम्हाला जर एखादी भावना व्यक्त करायची असेल, एखाद्याबद्दल जर समजा मत व्यक्त करायचं असेल, पक्षाचे नेते आहेत, मी आहे, सगळेच आहेत,
परंतु फेसबुक आणि इतर माध्यम ही काही ती जागा नव्हे. आणि अशा प्रकारची गोष्ट जर समजा मला परत कुठून आढळली तर त्या व्यक्तीला मी त्या पदावरनं बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. आज अनेक ठिकाणी अशी गोष्ट असते की बाबा तिथला जिल्हाध्यक्ष असतो किंवा तिथला शहर अध्यक्ष असतो किंवा तिथला तालुकाध्यक्ष असतो, शाखाध्यक्ष असतो, बऱ्याचदा सारख्या वयाचे असतात. ही वय जरी सारखी असली, कमी जास्ती जरी असली, तरी पद नावाची एक गोष्ट आहे, त्याचा मान तुम्हाला राखावाच लागेल. त्याच्यामुळे हे आजच्या नंतर परत मला हे सोशल मीडियावरती तुमच्या कॉमेंट दिसता कामा नये. जे उत्तम काम करा ते टाका, लोकांपर्यंत गेलं पाहिजे. पण ही एक खबरदारी तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कसं असतं की मी मध्यंतरी एक प्रेस पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये माझे पत्रकार बांधव कुठे गेले? कुठे आहेत? अरे नमस्कार. या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आपल्याला खूप साथ दिली. पुढेही देतील अशी अपेक्षा आहे. परंतु मी मध्ये पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं की यशाला बाप खूप असतात. यश मिळालं की प्रत्येक जण सांगतोय माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे. आणि मग मी नवीन एक वाक्य काढलं त्याच्यात की यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात. मला असं वाटतं तुम्ही असंच करायला पाहिजे होतं, ते जरा थोडंसं चुकलंच जरा तुमचं. यशात सगळ्या गोष्टी निघून जातात तेव्हा कोण बोलत नाही. जरा थोडे वाईट दिवस आले की सगळेजण आपले सांगायला लागतात, पण तरी पण ठीक आहे. याच्यामध्ये मी असं म्हणत नाही की बाबा त्यांचा काही वाईट उद्देश असतो, काही चांगल्या गोष्टी घ्याव्यात. आणि या सगळ्या गोष्टींसाठी संघटनात्मक बांधणी आणि या गोष्टीसाठी पक्षामध्ये एक प्रकारचा संघटनेसाठी एक सेल आपण तयार करतो आहोत, सुरू करतो आहोत. आत्ता मी आपल्यासमोर फक्त दोनच व्यक्ती समोर मी आणणार आहे आणि त्याच्या खाली उद्या तुमच्यातलेही अनेक लोक असतील, महाराष्ट्रामध्ये अनेक लोक असतील ज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल. त्यांनी आपल्या राजगड येथे पक्षाच्या कार्यालयामध्ये त्यांची नोंद नावानिशी करावी, तिथे जाऊन करावी की संघटनेचं मला काम करायचं आहे, मला निवडणूक नाही लढवायची आहे. आणि ती यंत्रणा संपूर्ण उभी करण्यासाठी म्हणून मी आज आपले बारामतीचे पाटसकर आणि वसंत फडके कुठे गेले? आहे का जागा? हे दोघे तुम्हाला त्रास देणार आहेत. माझ्याशी बोलून संघटनात्मक रचना आता आहेच, परंतु अजून ती घट्ट कशी करता येईल या दृष्टिकोनात ते काम करणार आहे आणि त्याला तुमची साथ महत्त्वाची आहे. कोण साथ देणार नाही त्याचंही नाव माझ्यापर्यंत येईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा बघाशी मला असं वाटतं आपल्या नितीन सरदेसाई यांनी मांडला असेल, तो म्हणजे शॅडो कॅबिनेटचा. पक्षामधलेच आपले
नेते आणि पक्षामधले आपले सरचिटणीस यांची प्रत्येकाची एक वेगळी वेगळी अशी एक टीम उभी करून सरकारच्या मंत्रिमंडळामधली जी महत्त्वाची व्यवस्थित जी खाती आहेत की ज्याचा महाराष्ट्रावरती त्याचा परिणाम सर्वात जास्त होतो, अशा सगळ्या खात्यांवरती आपल्या प्रत्येक टीम काम करतील की सरकार योग्य पद्धतीने काम करतंय की नाही करतंय याच्यावरती ते देखरेख ठेवतील. आपलं सरकार आल्यावरती पण त्याच्यामुळे हा संघटनात्मक या तीन गोष्टी मला जे आपल्याला सांगायच्या होत्या त्या प्रामुख्याने मी आपल्यासमोर आज सांगितल्या. आता मूळ विषयाकडे येतो. झेंडा, पक्षाचा ध्वज का बदलला, कशासाठी बदलला, मी थोडीशी तुम्हाला त्याची पार्श्वभूमी सांगतो. 2006 साली ज्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आपण जेव्हा स्थापन केला त्यावेळेला माझ्या मनातला जो झेंडा होता तो हा झेंडा आहे. मी माझ्या पहिल्या शिवतीर्थावरच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की माननीय बाळासाहेब यांनी ज्यावेळेला शिवसेना स्थापन केली त्यावेळेला माझे आजोबा तिथे हजर होते. त्या संघटनेला दिलेलं नाव देखील माझ्या आजोबांनी दिलेलं नाव आहे. तो जो झेंडा जो घेतला गेला तो त्याच्या अगोदर जी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती त्या संयुक्त महाराष्ट्र समितीचा देखील तोच झेंडा होता भगवा. पण संयुक्त महाराष्ट्र समिती त्याच्यानंतर विस्कटली आणि नंतर मग शिवसेना जन्माला आली. पुढे जे काय सगळं वाढलं ते माननीय बाळासाहेबांच्या कर्तृत्वाने वाढलं मान्यच, ते कोणी नाकारूच शकत नाही. परंतु त्याची सुरुवात करताना जी काही माणसं मागे लागतात माझ्या मागे कोणी नव्हतं. आणि मग हा झेंडा ज्या वेळेला मी माझ्या मनामध्ये होता त्यावेळेला अनेक लोक माझ्याकडे आले आणि मला सांगायला लागले की नाही आपण हिरवा घेतला पाहिजे, आपल्याबरोबर हे असले पाहिजेत, आपल्याबरोबर ते असले पाहिजेत. मी म्हटलं मग जो मी झेंडा म्हणतोय त्याच्यामध्ये चूक काय, तो एक नवीन शब्द असतो ना आपल्याकडे आला सोशल इंजिनिअरिंग. सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं. त्याला बरेच वाद झाले माझे. मी म्हटलं सर्वांना बरोबर घेऊनच तर शिवरायांनी राज्य स्थापन केलं. याहून मोठा सोशल इंजिनिअरिंग काय असेल. पण त्यावेळेला मी 37 वर्षाचा होतो, 36-37 वर्षाचा होतो, मागे कोण नव्हतं, सांगायला कोण नव्हतं. अनेक लोक आले, अनेक लोकांनी गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये ती गोष्ट झाली. पण माझ्या डोक्यातनं हा झेंडा जात नव्हता. एक 6 वर्षापूर्वी मी म्हटलं शिवजयंतीच्या वेळेला तरी हा झेंडा आपण बाहेर काढायचा पक्षाचा म्हणून. आणि त्याप्रमाणे एक 5-6 वर्षापूर्वी तो शिवजयंतीच्या वेळेला आणि आपल्या इतर काही सणांच्या वेळेला गुढीपाडव्याच्या वेळेला तो झेंडा आपण बाहेर काढला. झाला आता 6-1 वर्ष झाली. आणि गेल्या साधारणपणे एक वर्षभरापासून माझ्या मनात सतत चालू होतो की नाही आपण बदललं पाहिजे, आपण बदललं पाहिजे, आपण माझ्या मनात जो झेंडा आहे तो आणला पाहिजे. अनेक लोक त्याच्यावरती तर्क लावत आहेत की आता जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमुळे मी हा झेंडा आणला, तो योगायोग आहे. आता कोणी धरावं आणि कोणी सोडावं याला काय कोण काय करू शकतं. पण तो जो मूळ ज्याला आपण ज्याला DNA म्हणतो तो हाच आहे. म्हटलं मी आता
मी म्हटलं तो झेंडा आपण आणायचाच होता. मग कसा आणायचा? तर मी म्हटलं मग आपण इतकी वर्ष जो विचार करतो आहोत की पक्षाचं एक अधिवेशन झालं पाहिजे आणि त्या अधिवेशनासाठी म्हणून देवाच आपण हा झेंडा आणू आणि सर्वांसमोर तो ठेवू. आणि म्हणून मी आज हा झेंडा या अधिवेशनाच्या निमित्ताने मी आपल्यासमोर हा ठेवला. एक गोष्ट सांगतो, ही महाराजांची राजमुद्रा आहे, हा इतर कुठचा झेंडा नाही येतो. तो ज्यावेळेला हातात घ्याल तो कुठेही वेडाबकडा पडलेला दिसता कामा नाही. ही राजमुद्रा ही आपली प्रेरणा आहे. त्याच्यामुळे आपण दोन झेंडे आणलेले आहेत, एक हा झेंडा आहे आणि तसाच दुसरा आपला निशाणीचा झेंडा आहे. निवडणुकीच्या वेळेला हा झेंडा वापरायचा नाही. त्या राजमुद्रेचा मान हा राखला गेलाच पाहिजे. त्याच्यामुळे मी तुम्हाला आजच ही गोष्ट आत्ताच सांगून ठेवतोय, कुठेही त्याचा गोंधळ होता कामा नये. झेंडे बदलणे, पक्षाचा झेंडा बदलणं हे काय आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदा करते अशाचा भाग नाहीये. 1980 साली जनसंघाने देखील आपला झेंडा बदलला, नाव बदललं आणि भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पार्टी म्हणून त्याचं ते नाव केलं आणि त्यावेळेला झेंडाही बदललेला आहे. त्याच्या अगोदरचंही उदाहरण आहे. मराठीतला अगदी सरळ आपण बोलताना सहज बोलतो आपण की काट टाकावी लागते, एक नवीन ऊर्जा द्यावी लागते आणि कुठच्याही सकारात्मक गोष्टींसाठी एखादा चांगला बदल हा खूप आवश्यक असतो आणि गरजेचा असतो. आपण पूर्वीपासून ऐकत आलोच ते, पाणी काढलं भाकरी का करपली, त्याच्यामुळे हा निर्णय घेतला झेंड्याचा आणि त्याप्रमाणे आज हा झेंडा आपल्यासमोर मी ठेवलाय. मग मराठीचं काय होणार? मग आता हिंदुत्वाकडे का? एक पहिली गोष्ट तुम्हाला आजच अंडरलाईन करून ठेवा, सांगून ठेवतो मी पुढे त्याचे मुद्दे मांडीनच, परंतु मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही आणि मी आज नाही बोलत आहे. मी माझ्या ह्याच्या अगोदरची गेल्या 14 वर्षातली काही भाषणं जर काढून बघितली तर तुम्हाला त्याच्यामध्ये देखील तेच ऐकायला मिळेल. आणि आज पुन्हा सांगतो तुम्हाला, माझ्या मराठीला जर नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल. आणि माझ्या धर्माला जर समजा कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावरती जाईन त्याच्या. आज सकाळी जरी इथे गोंधळ झाला तरी माझा वैचारिक गोंधळ नाही. त्याच्यामुळे त्या तो रस्ता माझा माहितीये कसा जायचा आहे तो, आणि त्या बाबतीतले माझे विचार अत्यंत सरळ आहेत आणि स्वच्छ आहेत. मी गेले काही दिवस ऐकतोय, काही दिवस वाचतोय, हिंदुत्व धरणार का, हिंदुत्व हे करणार का? मी पहिली एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो,
जे मी माझ्या पहिल्या सभेमध्ये पण सांगितलं होतं, मी तुम्हाला आज पण सांगतोय, जे देशाशी प्रामाणिक जे मुसलमान आहेत ते आमचेच आहेत। आम्ही एपीजे अब्दुल कलामांना नाकारू शकत नाही। आमच्या जहीर खानला आम्ही नाकारू शकत नाही। जावेद अख्तरांसारखी व्यक्ती आम्ही नाकारू शकत नाही। त्या दिवशी मी जावेद अख्तरांचा एक फार सुंदर त्यांची मुलाखत बघत होतो आणि त्यात त्यांनी फार चांगलं छान सांगितलं। ते बोलले, कोणी सांगितलं तुम्हाला की उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे? उर्दू ही मुसलमानांची भाषा कधीच नव्हती। आपल्याला असं वाटतं उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे, मुसलमानांची भाषा ही कधीच नव्हती। जर ती मुसलमानांची भाषा असती तर बांगलादेशामधले 10 कोटी मुसलमान जे आहेत त्यांनी बंगाली भाषा याच्यावरती स्वतंत्र होण्यासाठी म्हणून त्यांनी आग्रह धरला आणि ते स्वतंत्र झाले, ते बंगाली भाषेसाठी झाले, उर्दू भाषेसाठी नाही झाले। त्याच्या पुढचं त्यांचं वाक्य फार छान आहे की भाषा ही कुठच्या रिलीजनची नसते, भाषा ही एका रिजनची असते। पण हे जरी एका बाजूला सगळेजण असले तरी सरसकट म्हणून मी ही गोष्ट मान्य करायला तयार होणार नाही। जे इथे येऊन धिंगाणा घालणार तिथे आम्ही आडवेच जाणार आणि ह्याच्या अगोदरही मी कधी थांबलेलो नव्हतो। जर अनेकांची स्मरणशक्ती जर चांगली असेल तर तुम्ही आठवून बघा, या रझा अकादमीच्या लोकांनी ज्या वेळेला इथे मोर्चा काढला होता आणि आमच्या पोलीस भगिनींवरती ज्यावेळेला हात टाकला होता त्यावेळेला त्या मुसलमानांच्या विरोधामध्ये मोर्चा काढणारा हा राज ठाकरे आणि त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष होता। या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जेव्हा पाकिस्तानी कलावंत ज्यावेळेला धिंगाणा घालत होते, गाणी गात होते, जणू काही या भारतामध्ये कोणी गायकच उरले नाहीयेत। त्यावेळेला देखील या पाकिस्तानी कलावंतांना हाकलण्याचं काम देखील आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं होतं। तेव्हा नाही मला कधी कोणी विचारलं हिंदुत्वाकडे चाललात का? म्हणून दहीहंडीवरती येणारी जी बंदी होती की नाही एवढेच थर, तीनच थर, म्हटलं आता तीनच थर लावायचे असतील तर स्टुलावर चढूनच फोडतो। पण प्रत्येक गोष्टीवरती ज्याला बंधनं आणली गेली आपल्या सणांवरती त्याच्या विरोधात ज्या वेळेला कोणी उभं राहिलं असेल ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच उभी राहिली। अरे हे मी आज नाही बोलत आहे, मी याच्या अगोदरही माझ्या अनेक भाषणांमध्ये बोललेलो आहे की हे धर्म प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये ठेवावा आणि त्याच्यासाठी मशिदींवरचे जे लागणारे भोंगे आहेत हे भोंगे देखील तितकेच बंद झाले पाहिजे हे जेव्हा तेव्हाच मी बोललो होतो। तुमची प्रार्थना आहे, आमची आरती असेल, तुमचा नमाज असेल, आमची आरती त्रास देत नाही, नमाज का त्रास देतोय? नमाज पढू नका आम्ही सांगतोय, नमाज पढा ना, जरूर पढा, तो तुमचा धर्माचा विषय, भोंगे लावून कशाला पडताय? अरे बांगलादेशी आणि पाकिस्तानी जे मुसलमान आज भारतामध्ये शिरलेले आहेत किती कोटी आतमध्ये आलेले आहेत कशाचा कशाला पत्ता लागत नाहीये।
या पाकिस्तानी आणि सगळ्या बांगलादेशी मुसलमान देखील हाकलून द्या, हे कधीपासून मी बोलतोय। हे अनेकदा माझ्या भाषणांमधून आलेलं आहे, तेव्हा नाही मला कधी कोणी विचारलं काय हिंदुत्वाकडे चाललात का। मला एकदा हिंदुत्व समजून तर सांगा। आम्ही ज्या गोष्टी केल्या त्या इतरांनी पण केल्या नाहीत। मग आम्हाला का प्रश्न विचारताय तुम्ही, इकडे जाणार का तिकडे जाणार? आम्हाला माहिती आहे आमचा मार्ग कोणता आहे तो। त्याशीच्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो, कारण काय धर्मशाळा आहे का भारत? म्हणजे कोणी उठायचं आणि कुठे इथे या देशामध्ये यायचं, त्या बांगलादेशामध्ये इथे यायला। मला परवा दिवशी मध्यंतरी कोर्टात एक जण भेटले, काय सांगितलं असेल त्यांनी मला, बांगलादेशामध्ये जर समजा तुम्हाला भारतामध्ये यायचं असेल 2500 रुपये लागतात। 2500 रुपये तिकडे दिले की तुम्हाला भारतात येता येतंय, बदा बदा पडतायत। या पाकिस्तानामध्ये येणार देखील ते नेपाळ मार्गे येत आहेत। माझं तर केंद्र सरकारला जाहीर सांगणंच आहे, हे तुमचं ते NRC आणि जे सगळं चालू आहे ना आपलं, पहिल्यांदा तुम्ही समझौता एक्सप्रेस बंद करा, ती बस सेवा पाकिस्तानची पहिली बंद करा। अवैध कशाला ह्याच्याशी आपल्याला संबंध? पण हा मोठा धोका आहे। आज भारतामध्ये मी माझ्या काही अनेक काही लोक क्लिप्स काढतात आणि बाहेर टाकतात त्या भाषणांमधल्या, त्याच्यामध्ये पण मी बोललो होतो, मला आता आठवत नाही मी कधी बोललो होतो, पण तेव्हा मी हेच सांगितलं होतं हे असेच आले अनेक उभे राहिलेले अनेक मोहल्ले हे या देशाला त्रास देणार। उद्या जर युद्ध झालं तर आपल्या सैन्याला बाहेर जायची गरज नसेल, आतच लढावं लागेल। आताच धोका इतका निर्माण झालेला आहे की कोण येतंय कोण जातंय कशाचा कशाला संबंध राहिलेला नाहीये। आणि जर एखादी कुठची तरी गोष्ट आपण करायची ठरवली, समजा सरकारने करायची ठरवली, मला लोक विचारतात नरेंद्र मोदींवरती तुम्ही टीका केलीत, हो टीका केली, जी गोष्ट मला चुकीची वाटली त्याच्यावरती मी टीका केली, जी गोष्ट मला योग्य वाटली तिकडे मी अभिनंदन देखील केलंय, मी माणूस घाणा नाहीये। ज्यावेळेला पाकिस्तान आपला तुमच्या काश्मीर बंद ज्याला 370 कलम हटवलं गेलं त्याला अभिनंदन देखील केलेलं आहे। सुप्रीम कोर्टाचा ज्यावेळेला निर्णय आला की राम मंदिर तिथे झालं पाहिजे म्हणून होणार म्हणून, त्यावेळेला देखील मी प्रतिक्रिया दिली होती की आज बाळासाहेब असायला पाहिजे होते। हे त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी मी करत आलेलो आहे, पण आज जी आज गोष्ट होतीये, जर समजा आता काय नागरिक सुधारणा कायदा ठीक आहे त्याच्यावरती चर्चा होऊ शकेल, या देशातल्या लोकांवरती चर्चा होऊ शकेल, परंतु हे बाहेरनं आलेलं हे नका पोसायचे। अरे हे कुठे आहेत काय आहेत याची इत्यंभूत माहिती ही पोलिसांकडे आहे। ही कोण लोक कुठे राहत आहेत कुठच्या मोहल्ल्यामध्ये राहत आहेत ह्यांना कोण मदत करतंय इथलं इथपासूनची माहिती आज आपल्याकडच्या पोलिसांकडे आहे, देशातल्या पोलिसांकडे आहे, महाराष्ट्रातल्या तर आहेच आहे। माझा मुंबई आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांवरती तर इतका विश्वास आहे, एकदा 48 तासासाठी एकदा मोकळा हात द्या त्यांना। बघा काय करून ठेवते। आणि या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला झाल्या, ते काय CA NRC BNRC अचानक देशामध्ये अनेक मोर्चे निघायला लागले, अनेक मुसलमान रस्त्यावरती आले,
हजारोचे मोर्चे निघायला लागले कशासाठी? मग मला काही लोकांनी सांगितलं का, तर म्हणे जे काश्मीरमध्ये 370 कलम रद्द झालं त्याच्यावरचा एक त्यांचा राग आहे. राम मंदिरावरचा तो निर्णय झाला त्याच्यावरचा एक राग मनामध्ये आहे. आणि मग आज हे ज्यावेळेला झालं त्यावेळेला तो सगळा राग एकत्र बाहेर तो रस्त्यावरती काढला गेला या सगळ्या मोर्चांमधनं. त्या मोर्चांमध्ये इथले इथं इकडचे मुसलमान किती होते, भारतीय मुसलमान किती होते, बाहेरचे मुसलमान किती होते, आणि बाहेरच्या मुसलमानांसाठी जर इथले लोक जर त्यांच्या मागे उभे राहणार असतील कशासाठी आम्ही तुम्हाला साथ द्यायची? हे पुन्हा एकदा सांगतो, हे राज ठाकरे आज नाही बोलत आहे, याच्या अगोदर देखील बोलत आला. अनेकांच्या भुव्या वरती आल्या, झेंड्याचा रंग बदलल्यावरती राज ठाकरेचा रंग बदलतो का? राज ठाकरेचा रंग तोच आहे, तो होता तो होत तोच आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो. पण हे धोके आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. राज ठाकरे हा कधी विरोधासाठी विरोध करणारातला माणूस नाही. जे चांगलं आहे, जे उत्तम आहे, ते योग्य आहे, त्याचा अभिनंदनच. जे चुकीचं आहे त्याच्यावरती मी बोलणारच. आज जगभर जा, तुम्ही जा युरोपमध्ये जा, अमेरिकेमध्ये बघा, कशाला जायला कशाला पाहिजे? युट्यूब उघडा. त्या देशांमधली त्यांची सिक्युरिटी, तिकडनं बाहेरून आलेली जी लोक आहेत, प्रत्येक आस्थापनांमध्ये रेस्टॉरंट्स असतील, इतर कुठची गोष्टी असतील, तिकडे सगळ्या पोलिसांच्या गाड्या लागतात. आणि पोलिसांच्या गाड्या लागल्यावरती आज जातात सगळे पोलीस, जो बाहेरून आलाय माणूस त्याला पहिल्यांदा विचारतात पासपोर्ट कुठे आहे. कारण हे जे सगळे जातात बाहेर ते पहिले गेले की पासपोर्ट फेकून देतात. पासपोर्ट एकदा फेकून दिला की तुम्ही कुठच्याच देशाचे नागरिक नाही. पण त्या देशाची लोक, त्या देशाचे पोलीस, त्या देशाची कायदे, त्यांची यंत्रणा हे तिकडे जाते, त्या व्यक्तीला विचारते पासपोर्ट कुठे आहे. पासपोर्ट नाहीये, दोन ऑप्शन्स. एक तर स्वतःच्या देशात जायचं, जिथून आलायस त्या देशामध्ये परत जायचं, सगळी व्यवस्था करतो. नाही तर दुसरा पर्याय, जेलमध्ये जायचं, तू निवड. आज तिकडे जाताना, तिकडे तुम्हाला व्हिसा देत असताना, तिथे पोहोचल्यानंतर तुमची अशी चौकशी करतात, अशा गोष्टी करतात, कधी जाणार आहे, काय करणार आहे, काय नाही करणार आहे. पण गंमत बघा, ज्याच्याकडे अमेरिकन पासपोर्ट असतो, ज्याच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट असतो, अमेरिकन पासपोर्ट, ब्रिटिश पासपोर्ट ज्यांच्याकडे असतो, अजून काही देश आहेत ज्यांना जगात कुठच्याही देशामध्ये जायला व्हिसा लागत नाही. आपल्याला जसा व्हिसा लागतो तसा त्यांना अमेरिकन पासपोर्ट ज्याच्याकडे आहे, ब्रिटिश पासपोर्ट ज्याच्याकडे आहे, त्यांना कुठच्याही देशामध्ये जायला व्हिसा लागत नाही. भारतात याला व्हिसा लागतो. म्हणजे ज्या देशामध्ये इथून तिथून सगळीकडनं माणसं येत आहेत, तिथे अमेरिकेतनं आणि ब्रिटनमधनं आलेल्या माणसाला विचारतात काय कशासाठी आलास, काय काम काय होतं तुझं? अरे घंटा तुला त्यांनी सांगितलं तरी कळणार नाहीये. आणि जे इकडून तिकडून सगळे बाजूनी सगळीकडनं येत आहेत त्याच्याबद्दल काही नाही आम्हाला. आमची धर्मशाळा आहे त्या बाबतीत. जे बाकीचे देश आहेत त्या देशांसारखं भारताला देखील कडक होणं गरजेचं आहे. थोडा त्रास झाला तरी चालेल, पण हे सरळ होणं आवश्यक आहे. नाहीतर बाबांनो, आपण अनेक अशा ज्वालामुखींवरती बसलेलो आहोत, अनेक ज्वालामुखींवरती, अनेक बॉम्बवरती बसलेलो आहोत आपण. कधी कोणती गोष्ट होईल आपल्याला कल्पना नाही.
आणि म्हणून मला वाटतंय की ह्या सगळ्या ह्याच्यातला पहिला, या सगळे जाऊन ते एनआरसी बिनआरसी या सगळ्या गोष्टी होतील, परंतु सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे या देशामध्ये आलेले पहिले बांगलादेशी मुसलमान आणि पाकिस्तानमधनं आलेले मुसलमान या देशामधनं हाकलून देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा द्यायला तयार आहे. हे गेलेच पाहिजेत. आज माझ्याकडे एक माहिती आली आहे, मी पूर्ण तुम्हाला सांगणार नाहीये, परंतु या बाबतीत मी भेटून देशाच्या गृहमंत्र्यांना सांगणार आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगणार आहे. महाराष्ट्रामध्ये असे काही भाग आहेत, इतर राज्यात किती असतील मला कल्पना नाही, परंतु मला मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये असे काही भाग आहेत, त्या भागांमध्ये अनेक बाहेरच्या देशांमधले मौलवी तिकडे जात आहेत. काय करतायत माहिती नाहीये, कारण आतमध्ये कोणाला पोलिसांना पण जाता येत नाहीये. त्या भागात काय शिस्त आहे, काय होणार आहे कळत नाहीये, परंतु मला जे कळलंय त्याप्रमाणे पोलिसांचं असं म्हणणं आहे, हा काहीतरी एक प्रचंड मोठं काहीतरी कारस्थान घडवण्याचा एक डाव आतमध्ये शिजतोय. मी तुम्हाला आज कुठची जागा सांगणार नाही, मी त्या योग्य त्या गृहमंत्र्यांना सांगेन किंवा मुख्यमंत्र्यांना सांगेन, परंतु अशा ठिकाणी काही गोष्टी शिजतायत, काहीतरी गोष्टी होत आहेत. आणि जर ही माहिती जर त्यांना असेल तर त्यांना मोकळे हात देणं गरजेचं आहे. त्या पोलिसांना त्यांच्या मागे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मागे उभं राहणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी मी त्यांना जाऊन भेटणार आहे. इतर राजकीय जे विषय आहेत, जे मध्यंतरी ज्या काही काही गोष्टी घडामोडी घडल्या या राज्यामध्ये, त्या सगळ्या ज्या काही टराटारा फाडायच्या आहेत त्या 25 मार्चला गुढीपाडव्याला. पण आज एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मगाशी जो मी तुम्हाला विषय बोललो की या देशामध्ये हे बाहेरच्या देशांमधनं आलेले मुसलमान हे परत पाठवणं गरजेचं आहे, आज जे वातावरण या देशामध्ये अनेक मोर्चांनी जे उभं राहिलं त्या मोर्चांना देखील उत्तर जाणं गरजेचं आहे. आणि ते उत्तर मोर्चाला उत्तर मोर्चाने. म्हणून येत्या 9 फेब्रुवारीला हे पाकिस्तान आणि बांगलादेशामधनं आलेल्या नागरिकांना मुसलमानांना परत पाठवा, याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मोर्चा काढणार आहे आझाद मैदानवरती. आज जाताना फक्त आपल्याला एवढंच सांगेन की या सर्व मोर्चाला आपण पूर्ण ताकदीनिशी याल अशी मला एक आशा अपेक्षा आणि खात्री आहे. एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.